शहर में लॉकडाउन है और नरसाला परिसर में मुर्गों की लड़ाई पर सट्टा लगाया जा रहा है। शुक्रवार को अपराध शाखा की टीम ने एक खेत में छापा मारकर 8 आरोपियों को मुर्गों की लड़ाई पर सट्टा लगाते हुए रंगे हाथ धर दबोचा, जबकि अड्डा संचालक खेत मालक फरार हो गया है। आरोपियों के खिलाफ हुड़केश्वर थाने में मामला दर्ज किया गया, साथ ही उनसे मुर्गे, नगद और मोबाइल वाहन सहित लाखों रुपयों का माल जब्त किया गया। घटित प्रकरण में शुक्रवार की दोपहर करीब 2:30 बजे के दौरान अपराध शाखा की यूनिट क्रमांक 4 की टीम हुड़केश्वर थाना परिसर में गश्त लगा रही थी, तभी उन्हें गुप्त जानकारी मिली। आउटर रिंग रोड के पास पंजाब राव नागपुरे के खेत में कुछ लोग मुर्गे के लड़ाई पर सट्टा लगा रहे है। आणि नागपूर यांच्या शेतामध्ये कृषी उद्देशा अंतर्गत कोंबड्याची झुंज लावली जात आहे पैशासाठी आणि हालींचा खेळ सुरू आहे। तर या माहितीवरून मी या माहितीची खात्री करण्याकरता आमचे डीपीआय किरण चौगुले, एसआय पांडे आणि इतर कर्मचारी यांना स्पॉटवर पाठवून खात्री करायला सांगितली। खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा रचला, सापळा रचल्यानंतर त्यांना घेराव घातला। त्या ठिकाणी घेराव घातल्यानंतर ते लोक इकडे तिकडे पळू लागले, त्या ठिकाणी कोंबड्याची झुंज सुरू होती। तर आम्ही मोठ्या शेतकऱ्याने यामध्ये 8 लोकांना पकडलेलं आहे। एक तर त्यामधला शेतमालक आहे, तो पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला, त्याला आम्ही लगेच आम्ही त्याला ताब्यात घेतोय। यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं ते जे कोंबडे होते 8 कोंबडे आम्ही ताब्यात घेतले आणि 8 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये त्यांचे जे 2 व्हीलर्स आहेत, 8 2 व्हीलर ताब्यात घेतल्यात आणि एक त्यामध्ये मोठी हरियर महिंद्रा कंपनीची गाडी आहे, 16,50,000 आहे ती। आम्ही यामध्ये एक कोण त्याचे काचा सुद्धा आहे, ज्या कोंबड्याच्या खेळ रुंदीसाठी खेळतात त्या काचा सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे। असा एकूण टोटल आम्ही 22,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आरोपी मुद्देमाल यांना हा दोन्ही आम्ही ताब्यात घेऊन हा सर्व आता पोलिसच्या मुठकेशांमध्ये असल्यामुळे आम्ही पुढील कारवाईसाठी त्यांना पोलिसच्या मुठकेशांच्या ताब्यात घेतो आहे। आणि जे कोंबडे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यामधले 2 कोंबडे त्या जखमी असल्यामुळे ते जाहीर तिथे मरण पावले आणि बाकीच्या कोंबड्याचा आम्ही लिलाव केलेला आहे। आणि ही सर्व कारवाई आम्ही अतिशय शिकायतीने केली आणि या कारवाईमध्ये आता ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस मुठकेशर यांच्याकडे हे सगळ्या मुद्देमाल आणि आरोपी हँडओव्हर करीत आहोत। काय आवाहन करणार तुम्ही या लॉकडाऊनच्या काळात? यामध्ये लोकांनी एवढं लॉकडाऊन आणि आणि कोरोना सारखा डेंजर व्हायरसची ही प्रादुर्भाव सुरू असताना लोकांना वेळोवेळी शासनातर्फे सूचना देण्यात येत आहे की कुणी एकत्र येऊ नये, सोशल डिस्टन्स फॉलो करावं। तरी पण लोकांना ही गोष्ट कळत नाही, आपल्या जीवाशी स्वतःहून खेळतात। तरी लोकांनी यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणं फार गरजेचं आहे, जेणेकरून कोरोना व्हायरस पासून आपण दूर राहू, आपण त्यापासून सेफ राहू। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन।